आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। दिघी सागरी पोलीस ठाण्यातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आला। श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात हातावर पोट भरणारे कुटुंब आढळून आले आहेत। कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलंय। सुरक्षेच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून कामबंद असल्यामुळे रोजगार पूर्णतः बंद झालाय। सर्वच गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत। गेल्या 10 दिवसांपासून रोजीरोटीसाठी बाहेर पडणारी जी कुटुंब घरातच अडकून पडली आहेत। रोजगार थांबल्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता गृहीत धरून व सध्याची कोरोना संसर्ग परिस्थितीचा विचार करता परिसरातील बहुतांश कुटुंबांपुढे संकट उभं राहिलंय। यासाठी रायगड जिल्हा अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गावातील गरजू लोकांना श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्यातर्फे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप पोमण यांच्या हस्ते आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10:30 ते 4 वाजेपर्यंत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आला। TV7 मराठीसाठी सरफराज दर्जी बोर्ली पंचतन दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या वतीनं समाजामधील दिघी सागरीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जे काही गावं आहेत त्यामधील गरीब गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचं किट वाटप करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये गहू, तांदूळ, मुगडाळ, तेल, त्याचबरोबर पार्लेजी बिस्किट असं या किटमध्ये साहित्य देण्यात आलेलं आहे। आम्ही आमच्या रायगड जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक आदरणीय अशोक दुधे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हा उपक्रम केलेला आहे। येणाऱ्या काळात अशाच प्रकारे समाजातील जे काही दानशूर व्यक्ती आहेत, सामाजिक संस्था आहेत, यांच्या वतीनं आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अशा प्रकारचे उपक्रम दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या इतर गावांमध्ये देखील करणार आहोत। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।